मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ड्रीम होम प्रॉपर्टी यूट्यूब चॅनल वरती। मित्रांनो, आज आपण वाघोली मध्ये बकोरी फाट्यावरती आज या प्रॉपर्टीचा आज आपण सॅम्पलचा व्हिडिओ घेणार आहोत। 2 BHK आहे मित्रांनो इथे आणि खूपच प्रशस्त आहे। याच्यामध्ये जर अमेनिटीज सांगायचं म्हटलं मित्रांनो, तर ऑल ओव्हर अमेनिटीज दिलेले आहेत आणि प्लस रेडी मध्ये आहेत। फक्त इथे स्विमिंग पूल नाही, बाकी ऑल ओव्हर अमेनिटीज इथे प्रोव्हिजन दिलेले आहे मित्रांनो। तर आज आपण या सॅम्पल फ्लॅटचा व्हिडिओ बघणार आहोत मित्रांनो। इथं जर तुम्ही बघितलं तर 2 लिफ्ट दिलेले आहेत आणि फक्त इथे 4 फ्लॅट एका फ्लोअरला अवेलेबल आहे। या साईडला जर तुम्ही बघितलं 2 1 BHK आणि या साईडला कॉर्नरला 2 2 BHK आहे। दोन्ही साईडला आपण स्टेअरकेस दिले आहे आणि दोन्ही साईडला 2 लिफ्ट प्रोव्हिजन केलेले आहे मित्रांनो। तर या साईडला आपण आज आपण या सारखं फ्लॅटचा एक व्हिडिओ घेणार आहोत। तर चला स्टार्ट करूया। त्यानंतर आपलं जे डोरची क्वालिटी आहे खूपच स्ट्रॉंग डोर आहे आणि डबल लॉक दिलेला आहे आपण। त्यानंतर लॉबी झाल्यानंतर मित्रांनो आपला जो लिव्हिंग आहे तो खूपच प्रशस्त दिलेला आहे। एअर शेपमध्ये आपला इथे सोफा अरेंज होईल, प्लस या साईडला आपला ट्रीटमेंट बसेल। लिव्हिंगचा जो एरिया आहे मित्रांनो तो 10x12 आपला लिव्हिंग आहे। खूपच प्रशस्त आपला लिव्हिंग दिलेला आहे। या साईडला तुम्ही सोफा अरेंज करू शकता, प्लस त्या साईडला टीव्ही अरेंज करू शकता मित्रांनो। पुढे आल्यानंतर आपण जी गॅलरी दिली आहे खूपच व्हेंटिलेशन साईड गॅलरी आहे। 7x5 आपली गॅलरी आहे। डोर आपले ओपनेबल डोर आहेत। साईडला आपण ग्रिल दिलेला आहे। या साईडला जर मित्रांनो तुम्ही बघितलं तर ओपन स्पेस दिलेला आहे साईडला, प्लस आपली SNBP जी वाघोलीमध्ये स्कूल आहे ती खूपच साईडला आहे आणि हार्डली 50 मीटर डिस्टन्सवर आहे। प्लस या साईडची जर तुम्ही ओपन जागा बघत असाल तर इथून आपला DP 600 रोड आहे, तो 90 फुटाचा आहे। प्लस कनेक्टिव्हिटी खूपच चांगली आहे। नगर रोड ते युनायटेड पार्क आपला हा DP 600 रोड आहे आणि खूपच चांगला पुढे आल्यानंतर जर तुम्ही चाइल्ड बेडरूम बघितली तर आपली 8x10 चाइल्ड बेडरूम आहे आणि या पद्धतीने आपण आपला बेड अरेंज करू शकतो। प्लस या साईडला तुम्ही आपलं स्टडी रूमही करू शकता किंवा चाइल्ड बेडरूमही करू शकता मित्रांनो। त्या साईडला तुम्हाला इव्हन व्हेंटिलेशनसाठी एक विंडो दिलेलं आहे। त्याच पद्धतीने आपण जे किचन दिलेलं आहे एल शेपमध्ये आपण किचन प्रोव्हिजन केलेलं आहे। या साईडला तुमची किचन ट्रॉली बसेल, प्लस आपण वरही कप्पे बनवू शकतो मित्रांनो। किचनचा जो एरिया म्हटलं तर 8x8 आपला किचन एरिया आहे। प्लस याच्यामध्ये बेसिक काउंटर दिलेला आहे, 2 कनेक्शन दिलेले आहे। प्लस दुसऱ्या या साईडला आपली जी ड्राय बाल्कनी आहे खूपच प्रशस्त आणि ओपनेबल आहे। व्हेंटिलेशन खूपच चांगलं आहे। या साईडला तुमचं वॉशिंग मशीन बसेल। या साईडला आपण 2 कनेक्शन दिलेले आहे। इथं तुमचा स्पेस चांगला भरपूर दिलेला आहे मित्रांनो। त्याच पद्धतीने आपण जर पुढे गेलो तर आपण जो टॉयलेट आणि बाथरूम आहे हे आपण साईडला दिलेलं आहे मित्रांनो। याच्यामध्ये एक तुमचं इंडियन टॉयलेट असं जे खूपच चांगलं आणि प्रशस्त दिलेलं आहे। त्याच्यामध्ये जे कॉर्नरला आपलं जे बेसिक काउंटर आहे इथं तुमचं बेसिक काउंटर आपण प्रोव्हिजन केलेलं आहे। या साईडला तुमचं इथं ग्लास येऊ शकते मित्रांनो इथं। प्लस जे आपलं दुसरं बाथरूम आहे त्याच्यामध्ये आपण एक वेस्टर्न टॉयलेट दिलं आहे, एक इंडियन आणि एक वेस्टर्न टॉयलेट दिलं आहे। जॅग्वार फिटिंग्स आहेत, वरपर्यंत आपण टाईल प्रोव्हिजन दिलेलं आहे मित्रांनो। त्याच्यानंतर जे आपले मोठे बेडरूम आहे ती आहे 12x10 बेडरूम। याच्यामध्ये तुम्ही व्हेंटिलेशन बघत असाल तर खूपच चांगलं आहे, लाईटची गरज नाहीये। प्लस या साईडला तुम्ही वॉटरप्रूफही अरेंज करू शकता, प्लस या साईडला तुमचा बेड अरेंज होऊ शकतो मित्रांनो। असा हा टोटल कार्पेट 600 स्क्वेअर फूटचा आहे आणि खूपच प्रशस्त आणि रेडी पोझिशन मध्ये आहे मित्रांनो। याची बिल्डरनी प्राइस फक्त आणि फक्त 32 लाख प्लस टॅक्सेस ठरलेले आहे। इन्क्लुझिव्ह हॉल आहे, कवर्ड कार पार्किंग आहे, लिमिटेड इन्व्हेंटरी आहे मित्रांनो। फ्लॅट कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलाच आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉलही करू शकता आणि आमच्याशी संपर्कही साधू शकता मित्रांनो। जर तुम्हाला खरंच फ्लॅट आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।